अपन सर्वांनी जे काही प्रश्न विचारले त्या विविध प्रश्नावर माझी भूमिका इथं काल गाव मध्ये आदरणीय वळसे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल एक वक्तव्य केलं। बोलत असताना माझ्या वयाबद्दल ते बोलले। माझं वय नक्कीच कमी आहे आणि मला एक कळत नाही, एखादी भूमिका घेण्यासाठी तसंच आपल्या नात्याचं महत्त्व हे जपण्यासाठी वयाचा विषय कधीपासून यायला लागला। कालच्या दिवशीच माझ्या 6 वर्षाच्या मुलाली आणि 10 वर्षाच्या मुलीली मला नात्याचं महत्त्व किती आहे हे दाखवून दिलेलं आहे। माझं वय 37 असलं, त्यांचा राजकीय अनुभव हा 40 वर्षाचा असला आणि त्याबद्दलचा माझा आदरच आहे, पण 40 वर्ष पवार साहेबांबरोबर राहून पदं मिळाली नाही मिळाली हे लोकांना माहीत आहे, तरीसुद्धा पवार साहेबांची भूमिका जर आपल्याला कळाली नसेल, एक विचारसरणी ही जर कळाली नसेल तर ह्याच्यात मी कसा चुकीचा। पण जाऊ दे, याच्या खोलात मी जाणार नाही। बोलत असताना त्यांनी हेही सांगितलं की ते मला बोलले होते की तू आंबेगावमध्ये उभा राहा। काही प्रमाणात ते खरं आहे, ते मला बोलून गेले होते, पण ते बोलत असताना पाण्याच्या विषयामध्ये असं बोलले नव्हते। व्यक्तिगत त्यांच्या विविध वेगळ्या अडचणीचा विषय होता, पण त्या व्यक्तिगत अडचणीबद्दल बोलण्यासाठी मी तेवढा मोठा नाही आणि मी इथं ते बोलणार नाही। आंबेगावच्या जुन्नरच्या जनतेला मी एकच सांगतो, पाण्याच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर मीडियाच्या माध्यमातून मी बोलणार नाही, तिथं आल्यानंतर मी बोलेल कोणाची काय कशी भूमिका आहे। आणि होते असं की भाजपने खूप योग्य पद्धतीने एक डाव खेळलाय। बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना मराठी अस्मिता जपण्यासाठी ही पार्टी काढली आणि ती भाजपनी फोडली। भाजपच्या विरोधात आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वातावरण आहे, त्याच्यावर कोणी बोलू नये आणि अनेक मोठे नेते आपल्यातल्या आपल्यात गुंतून राहावं यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी फोडली आणि आत्ता राष्ट्रवादी फोडली। त्यामुळे उत्तर प्रतिउत्तर आम्ही आमच्यातच देतोय आणि भाजप राहते बाजूला। काल नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर भुजबळ साहेब बोलत असताना त्यांनी सहजपणे त्यांना बाजूला काढलं। तिथंसुद्धा बोलणं थोडं आम्हाला अडचणीचं, कारण तिथेही मला अनुभव कमी पडतो, माझा वय कमी पडतं, पण तिथं सहजपणे सगळं खापर पार्टी फुटायचं वगैरे त्यांनी अजितदादांवर फोडलं। नाशिकमध्ये मी गेलो होतो, तिथं जर पोस्टर बघितले त्या पोस्टरवर दुर्दैवाने अजितदादांचा फोटोसुद्धा नव्हता। त्यामुळे हे ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत तर इथं कुठंतरी मला असं वाटतं की अजितदादांनाच विलन हे 4-5 लोकं करतायत। दादा मोठे नेते, ते त्यांनी निर्णय घेतलेला हा आम्हालाही नाही पटला, लोकांनाही पटलेला नाही, पण हे जे काही राजकारण चाललंय, BJP मस्तपणे ACच्या ठिकाणी राहून मजा बघतायत, आम्ही आमच्यात भांडतोय। आणि लोकांना हे खरं माहिती आहे की कुटुंब कोणी फोडलं, पार्टी कोणी फोडली, आणि लोक ह्या गोष्टी कुठेही विसरणार नाही अशी भूमिका माझ्यासारख्या व्यक्तीची आहे। काय प्रश्न? आता हा तुमच्याकडनं असा प्रश्न येणं म्हणजे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे। दादांबरोबर जे कोणी गेले असतील आणि जे काही भूमिका ते घेत आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सगळेच स्वतःला बाजूला करत आहेत। निर्णय घेत असताना आम्ही हा विकासासाठी निर्णय घेतला, पण तुमच्याकडे जेव्हा पदं होती तेव्हा तुम्ही विकास केला नाही का, असा प्रश्न सामान्य लोकांना कुठंतरी पडतो आहे। त्यामुळे ही लढाई भूमिकेची आहे, ही लढाई अस्मितेची आहे,
स्वाभिमानाची आहे आणि का विचाराची आहे। जेव्हा ह्या सगळ्या घडामोडी होत होत्या तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला एक प्रश्न केला। तो प्रश्न असा होता कि जेव्हा आम्ही वयस्कर हो आम्ही 80 च्या पुढे जाऊ तर तू सुद्धा अशीच भूमिका घेशील का? जर माझ्याच आई वडिलांना हा प्रश्न पडला असेल ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तर सामान्य कुटुंबातल्या आई वडिलांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल ह्या सगळ्या बातम्या बघून। मी भूमिका माझी घेतली एका विचाराबरोबर राहण्याची, आजोबांबरोबर राहण्याची, पार्टीबरोबर राहण्याची आणि कार्यकर्त्यांबरोबर राहायची, तो माझा विषय आहे। पण ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना महाराष्ट्राच्या तमाम जनतेंना आता प्रश्न पडत आहेत की जे चाललंय ते योग्य चाललं आहे का, की कुटुंब फुटतं तेव्हा आपल्या कुटुंबावर जेव्हा अशी परिस्थिती येईल तेव्हा आपण भूमिका काय घेणार। त्यामुळे सहानुभूती पवारसाहेबांच्या बाजूली हे काही लोक बोलत असले तरी महाराष्ट्रातली तमाम जनता ह्या सगळ्या गोष्टीला व्यक्तिगत घेत आहे आणि स्वतःची सत्ता या राज्यात यावी यासाठी दोन मोठे पक्ष एक कुटुंब बीजेपीली फोडलं हे काही लोकांना पटलेलं नाही। पवार साहेबांचा विश्वास कशावर आहे तर एका विचारावर आहे। तो विचार कशामुळे प्रेरित झालाय तर शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने तो विचार प्रेरित झालेला आहे। 60 वर्ष हा विचार त्यांनी जपलेला आहे। हे जे काही लोक पलीकडे गेलेली भाजपबरोबर बसलेली भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेली आहेत यांनी त्या विचारात राहून भाजपच्या विचाराच्या विरोधात अनेक मोठी मोठी भाषणं केलेली आहेत, भूमिका घेतलेली आहेत। जेव्हा महात्मा फुलेंचा अवमान झाला तेव्हा आम्ही सगळ्यांनी विरोध केला, तिथं जातपात कुठं आली, सगळ्यांनीच केला, भुजबळ साहेबांनी सुद्धा केला। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला तेव्हा सगळ्यांनी त्याच्या विरोधात भूमिका घेतली। त्याच्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला, ठिकठिकाणी झाला, तेव्हा आपण ती भूमिका घेतली। कोणाच्या विरोधात घेतली तर भाजपच्या विरोधात घेतली, सत्तेत असलेल्या लोकांच्या विरोधात ती भूमिका आपण घेतली। आपण भूमिका घेत असताना म्हणजे विचाराच्या विरोधातच भूमिका घेत होतो आणि आज तात्पुरती सत्ता मिळावी म्हणून आपण जर आपली भूमिका आपला विचार सोडत असाल तर मग सामान्य लोकांना हाच प्रश्न पडणार आहे ना की यांनी साहेबांनी एवढी ताकद यांना दिली, साहेबांना यांनी सोडलं, एक जो विचार अनेक वर्ष ते जपत होते त्या विचाराला सहजपणे फक्त सत्तेत जाण्यासाठी सोडलं तर मग सामान्य लोक काय चीज आहेत? जेव्हा हे सर्व नेते एक भूमिका घेत होते, लोकांच्या बाजूली भूमिका घेत होते, एका विचाराला धरून भूमिका घेत होते, तर कदाचित पवारसाहेबांना अपेक्षित नव्हतं की ती भूमिका तो विचार सोडून फक्त सत्तेत जाण्यासाठी हे सगळे मोठे नेते ज्यांना पवारसाहेबांनी ताकद दिली हे सहजपणे विचार बदलतील, सत्ता सोडतील। आणि असं सहजपणे जेव्हा विचार आणि सत्तासाठी जर विचार आणि भूमिका हे लोक बदलत असतील तर मग ही कुठंतरी पवारसाहेबांना चूक वाटली म्हणून विचारसरणी सोडल्यामुळे ज्याच्यासाठी लोकांनी मतदान केलं, राष्ट्रवादीला मतदान करत असताना पवारसाहेबांकडे लोक बघतच होते आणि एका भूमिकेला एका विचारसरणीला बघत होते म्हणून मतदान मिळत होतं। आणि मग अशा पद्धतीनं ती भूमिका आणि विचारसरणी जर सोडली असेल तर सहजपणे पवारसाहेब तिथं जाऊन माफीच मागतील ना, दुसरं काय करणार? आज पवारसाहेबांनी काँग्रेस फोडली असं बोलता येणार नाही, पवारसाहेबांनी नवीन पार्टी सुरू केली। जेव्हा आपलं शिवसेना शिवसेनेतून जेव्हा राज ठाकरे साहेब वेगळे झाले
तेव्हा राज ठाकरेंनी पार्टी फोडली नाही, त्यांनी पार्टी नवीन सुरू केली. या दोन भूमिकेमध्ये फरक आहे, त्यामुळे कुणीही गल्लत करू नये. आणि पवारसाहेबांनी भूमिका घेत नंतर जाऊन विचारसरणी काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची काही प्रमाणात सिमिलर असल्यामुळे, सेम असल्यामुळे पुढे जाऊन युतीसुद्धा तशा पद्धतीची त्या ठिकाणी केलेली आपण सर्वांनी बघितलेली आहे. त्यामुळे इथं लोक कुठेही काय बोलून जुन्या गोष्टींचा दाखला देऊन, पण हे तुम्ही बघितलं आहे का की आज आपण सर्वजण या सत्ता स्थापनेवर बोलतोय, कुटुंब फुटलं याच्यावर बोलतोय, पण कुणीही जे काय शिक्षणाच्या अडचणी आहेत, बेरोजगारीच्या अडचणी आहेत, जे काय महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून गुजरातचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न हा केला जातो, हे मीच एकटा बोलतो असं नाही. जे नेते पलीकडे गेले त्यांनीसुद्धा भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून गुजरातचं भूमिका हे वाढवलं जाते, मुंबईचं महत्त्व कमी करून गुजरातचं महत्त्व वाढवलं जाते, हे यांनीच भूमिका घेतली होती. आणि आज ती भूमिकेमध्ये बदल का झाला? असं होणार आहे का की हे मंडळी तिथं गेल्यानंतर IFC सेंटर जे गुजरातला गेलं ते परत आपल्याकडे येणार आहे? ते हिऱ्याचा जो व्यापार आहे ज्याच्यात आज 2.5 लाख लोक काम करतात, तिथं आता नवीन डायमंड सिटी सुरू केली म्हणून इथले व्यवसाय तिथं घेऊन झाले, ते बंद होणार आहे का? बुलेट ट्रेनमध्ये खाली फुकट पैसे जाणार आहेत, तो पैसा शेतकऱ्यासाठी, युवकांसाठी आणि बेरोजगारांसाठी नवीन प्रोजेक्ट्स आणण्यासाठी तो तुम्ही वापरणार आहे का? त्याचा विरोध तुम्ही केला, तिथं जाऊन तुम्ही काय भूमिका घेणार आहात? हे सगळे प्रश्न आता सामान्य लोकांना पडलेत ना. आज जर तुम्ही बघितलं तर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी 4-4 वेळा शब्द देऊनसुद्धा जे काय सातत्याने झालेल्या पावसाचं नुकसान, अजून भरपाई मिळालेली नाही, कांद्याची भरपाई मिळालेली नाही, त्याच्याचबरोबर ज्या ज्या काही आज अंगणवाडी सेविकांचा पगारसुद्धा वेळेवर होत नाही, आशाताईचा पगार तिथं वेळेवर होत नाही, याच्याबद्दल कुणीच बोलत नाही. आज तुम्ही अमरावतीमध्ये बघा, जे काही योजना होती त्याच्यामध्ये कसल्या ड्रममध्ये जेवण बनवलं जातं आणि तिथं असणाऱ्या कामगारांना दिलं जातं. अरे नुसतं लूट चालू आहे, पण या लुटीवर कोणाचं लक्ष जाऊ नये म्हणून सगळे आम्हीच आमच्याबद्दल लढत चाललो. आणि मी म्हणेल की या बाबतीत फोडण्याच्या बाबतीत BJP लय सरस आहे, लय हुशार आहे, आणि त्याच्यामागची जी काय त्यांची रणनीती आहे त्यात पण ते खूप सरस आहे. आणि काही प्रमाणात त्याला यश मिळालेलं बघतोय की कुणीच त्यांच्याबद्दल बोलत नाही, सगळे बोलतात ते आपल्यातल्या आपल्यातल्याबद्दलच बोलतात. कशा पद्धतीने तिथं गेलेले आहेत, त्यांना काय गोष्टी सांगितल्या आल्या, काय वेगळा दबाव होता का, हे आज नाही पण थोड्या दिवसांनी सहजपणे त्यांना तुम्ही विचारा. एका बाजूने लोकांचा दबाव आहे, एका बाजूने परत निवडून कसं यायचं, त्या साहेबांची साथ सोडल्यानंतर, एक विचाराची साथ सोडल्यानंतर मोठा मतदारांचा गट हा त्यांच्याबरोबर राहणार नाही. अशा परिस्थितीमध्ये पुढून काय गोष्टी सांगितल्या जात होत्या, बोलल्या जात होत्या, हे सुद्धा आपल्याला कुठं ना कुठंतरी बघितलं पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी असं म्हणेल, आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्यांना पदं मिळाली ते पदासाठी गेले, पण जे काही आमदार पलीकडे आहेत पूर्णपणे आज त्यांच्यावर खापर फोडून चालणार नाही. त्यांची मानसिकता, त्यांची परिस्थिती काय होती हे समजून घेतलं पाहिजे. पण आम्ही विकासासाठी गेलो असं जर कुणी काय बोलत असेल तर मला असं वाटतं की विकास हा महत्त्वाचा असला तरी विचारसरणी पण तितकीच महत्त्वाची आहे. असं मी कोणाच्याही फोनवर बोललो नव्हतो. जर समजा मी बोललो असं तुमचं मत आहे, तुम्हाला कुणीतरी सांगितलं असेल, तर तुमच्या म्हणण्यानुसार नितीन पवारांच्या फोनवर मी फोन केला आणि तो फोन दादांनी उचलला. म्हणून दोनच व्यक्ती तिथे होते आणि जे काय प्रायव्हेट संभाषण झालं असं ते म्हणतात, हे जर संभाषण मीडियापर्यंत पोचलं असेल तर याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की माझ्या फोनचा, माझ्या म्हणण्याचा, नाही तर माझ्या नाही 36 आमदार कशासाठी पाहिजे हे लोकांना कळू द्या ना. 36 आमदार हे 2/3 मेजॉरिटी हे विलिनीकरण होण्यासाठी लागतात. म्हणजे भाजप हा पक्ष आहे,
आणि आमच्यातले आमदार 36 पुढे जेव्हा जातील तेव्हा एकच गोष्ट होऊ शकते की हे 36 बीजेपीत जाऊ शकतील. बाकी दुसरा आकडा कशाला लागतो, त्याला काय आकड्यात तुम्ही खोलात जाऊ नका. कुठेतरी लोकात एक वेगळं कन्फ्युजन आहे, 36 आकडा हा बीजेपीत जाण्यासाठी लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने हा आकडा नाही तर हे आमदार एकत्रित करण्याचं काम बीजेपीत जाण्यासाठी केलं जातं का असं तुमचं म्हणणं आहे का? त्यामुळे असं कोणाचं म्हणणं असेल तर त्यांनी त्याबाबतीत स्पष्टीकरण द्यावं. सदाभाऊ खोत बोलले का ते दुसरा तो चष्मी कोण बोल सदाभाऊ खोत काय म्हणले? सैताने बोलले की पवार साहेब हे सैताने आणि या सैतानाचं पाप भरत आलं की त्याचा नाश. त्या सदाभाऊ खोतांना मला सांगायचं आहे की तुम्ही मर्यादित राहा. मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने दाखवू शकतो. बातमी करण्यासाठी तुम्ही तुमची लायकी जर सोडत असाल तर आम्ही काही इथं शांत बसणार आहोत का? तर आम्ही मर्यादित राहावा. ठीक आहे, तुमची सत्ता आहे, तुमची आता घुसमट होती, तुम्हाला आमदारकी मिळत नाही म्हणून कदाचित ह्या गोष्टी तुम्ही टिमकी वाजवत असाल. पण लोकांनी जर तुमची टिमकी वाजवायला सुरुवात केली ना, तुमचं तोंड दाखवायचं लायकीचं तुम्ही राहणार नाही, एवढंच इथं सांगतो. आता याच्यामध्ये शिंदे गटांना काही 9 का 10 मंत्रिपद मिळाली होती. दुसऱ्यांदा मंत्रिपद देण्यासाठी 1 वर्ष ओलांडलं. आता यांना 9 लोकांना मंत्रिपद दिलेलं आहे, त्यांना मंत्रालय देण्यासाठी 9 दिवस गेलेले आहेत. त्यामुळे आधीचाच प्रश्न अर्धवट असताना आता हा नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. हा नवीन प्रश्न निर्माण होत असताना कोणाची हाती आता खाती कमी करणार, कोणाला देणार, कुठली खाती देणार, ही चर्चा आता सुरू होणार आहे. त्यामुळे लोकांनाही कळतं आहे की हा सत्ता संघर्ष आहे, हा खुर्चीचा संघर्ष आहे, हा लोकांसाठी असणारा संघर्ष नाही, हा तुमचे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष नाही. संघर्ष एका विचाराबरोबर कायम राहण्याचा आहे आणि तो आम्ही त्या ठिकाणी करत आहोत लोकांच्या हिमतीवर. त्यामुळे हा जो सत्तेचा संघर्ष आहे, खुर्चीचा संघर्ष आहे, पदाचा संघर्ष आहे, हा महाराष्ट्रातील लोक उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी बघत आहेत. आता नवीन मंत्र्यांचं सांगण्यापेक्षा जे मंत्री गेले वर्षभर काम करत आहेत त्यांनी स्वतःसाठी सोडून तर दुसऱ्यासाठी नाही तर सामान्य लोकांसाठी काय काम केलेलं दिसत नाही. त्यामुळे जे कोणी बीजेपीबरोबर जातात आणि कामाची पद्धत जर बघितली नाही तर जे काय काम आजपर्यंत बघितलेलं आहे तर त्याच्यावरून एकच कळतं की बिनकामाचेच मंत्री हे ते त्या ठिकाणी सर्वजण आहेत. साहेबांबरोबर जे आमदार आहेत यातल्या अनेक आमदारांनी अजितदादांना जे पत्र दिलेले त्या पत्रावरती सह्या केलेल्या आहेत. अगदी चेतन पाटील असतील किंवा मकरंदाबा असतील यांनी सगळ्यांनी सह्या करून झालेल्या होत्या. त्यानंतर ते पत्र तिकडे गेलं, फोट झाले आणि ते पवार साहेबांकडे आलेले होते. आता त्यांच्यावरती पॉलिटिकल कंपल्शन म्हणून ते अजित पवारांकडे जात आहेत की इतर कुठलं कारण आहे असं तुम्हाला वाटतं? कारण ते जरी पवार साहेबांकडे दिसत असले तरी टेक्निकली त्यांच्या सह्या अजित पवारांसोबतच्या पत्रावरती आहेत. ते पत्र कशासाठी का हे कोणी विचारलेलं नाही. नेत्यांनी सांगितलं सह्या करा तर सह्या केला गेला. याच्या आधी पद्धत तीच होती की कुणी वरचं वाचत नव्हतं, विश्वासाने सह्या करत होतं. मला आठवते मी एक सही केली आहे, ती सही अशी होती की अजितदादांना विरोधी पक्ष नेता बनून तुम्ही संधी द्या असं एक पत्र सगळ्या आमदारांकडनं घेतलं होतं आणि त्याच्यावर माझी सही आहे. वरचा मजकूर मी वाचला नाही. आम्हाला सांगण्यात आलं होतं की त्यांना विरोधी पक्ष नेता करायचं आणि लगेचच मी सुद्धा त्याच्यावर सही केलेली आहे. कारण का माझं एक प्रामाणिक मत आहे की आजचा विरोधी पक्ष नेता हा उद्याचा मुख्यमंत्री असू शकतो आणि भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात वातावरणच असं होतं आहे की अजितदादा उद्या जाऊन लोकांचे प्रश्न हे 9-10 महिने लढले तर उद्या जाऊन ते मुख्यमंत्री बनू शकतात, त्यांच्यात ती कॅपॅसिटी. ठीक आहे, बाकी मित्रपक्ष त्यांना विश्वासात घेणे हे सगळे विषय असले तरी एक पुतण्या म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून दादांचा मला अशी भूमिका होती. सही मी पण केली होती पण ती कशावर केली हे जर तुम्ही विचारलं हे कोणालाच त्या ठिकाणी सांगता येणार नाही. आणि राहिला प्रश्न सह्या केल्या नावं असली तरी टेक्निकली त्याचा काहीही फरक पडत नाही.
लीडर ऑफ अपोजिशन वर माझी सही आहे, दुसरं कुठल्या पत्रावर असेल तर ते तुम्ही जाहीर करा, ते तुम्ही दाखवा. आणि तुम्हाला एकच सांगतो, जसं 4 तारखेला बैठक झाली का 1 तारखेला, तेव्हा तिथं सुद्धा अनेक आमदारांना माहीत नव्हतं ते सही कशावर करतात. तुम्हाला आधी माहिती होतं म्हणून तुम्ही गेला नाही तिथे बैठकीला? तुम्हाला आधी माहिती होतं ह्या सगळ्या मुवमेंट, त्याच्यामुळे तुम्ही बैठकीला गेला नाही का? कुठल्या पहिल्या त्या दिवशीच्या रविवारच्या बैठक? मला निरोप आला असला असता आणि राष्ट्रवादीची एखादी बैठक आहे हे जर सांगितलं असतं तर मी सुद्धा तिथे गेलो असतो. मी ठराविक दिवस कॉन्फरन्ससाठी भारताच्या बाहेर होतो, नंतर महाराष्ट्रात जेव्हा आलो पुण्यामध्ये MPL चालू होते त्याच्यामध्ये व्यस्त होतो. मेसेज आला नाही आला हे मला माहीत नाही, पण व्यक्तिगत तर मला आला नव्हता. आणि त्या दिवशी आदरणीय पवार साहेबांना मला भेटायचंच होतं एका कारणांमुळे, आणि त्यामुळे पवारसाहेब पुण्यात होते असं मला कळालं होतं आणि मी पुण्यात त्यांना भेटणार होतो. आणि त्याच दिवशी ह्या सगळ्या घटना घडल्या, त्यामुळे निरोप का नाही दिला हे मला तरी सांगता येणार नाही. पण मला असं वाटतं की सामान्य लोकांनासुद्धा कुठंतरी माहिती आहे की माझी भूमिका, माझी विचारसरणी, मी जे बोलतो, माझं जे काही स्पष्ट वक्ता म्हणून मला त्या ठिकाणी बोललं जातं, या सगळ्या गोष्टी जशा सामान्य लोकांना माहिती आहेत तसं नेत्यांनासुद्धा माहिती आहे. मला ते कसं सांगता येणार, निरोप न्यायालय एवढं सांगत. म्हटलं की आजचा विरोधी पक्ष नेता हा उद्याचा मुख्यमंत्री असतो, दादा काय वाटतं शक्यता आहे दादा मुख्यमंत्री होतील या सगळ्या याच्यामध्ये? तुम्हाला काय वाटतं दादांना किती चान्सेस झाले पाहिजेत का? नाही, मुख्यमंत्री हे होत असताना, जेव्हा मी विरोधी पक्ष नेता असताना दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे बोलत होतो, तेव्हा विचारसरणी पण तितकीच महत्वाची होती. आज तुम्ही जर सगळ्यांच्या पत्रकार परिषद त्यांच्याच गटातल्या काही नेत्यांच्या बघितल्या, आजपासूनच त्यांच्याकडं असणारे नेते म्हणतात की आम्ही या सगळ्या बंडाला जबाबदार नाही. जे जबाबदार आहेत त्यांना तुम्ही विचारा. मी सगळे दादांकडेच बघत आहेत. म्हणजे मला एकच म्हणायचं आहे की तिथं जाणारे लोकंसुद्धा कुठंतरी खापर दादांवर फोडत आहेत, नाहीतर आता मला एक सांगा, आंबेगावचं खापर माझ्यावर फोडण्याचं कारण म्हणजे लोकंसुद्धा तिथलीच मतदारसंघातली हसतील अशी परिस्थिती आहे. आता BJP पण अंग काढून घेते, आम्हाला काय माहिती, ते आले आम्ही दिलं. तसंच झालं होतं शिवसेना गटाच्या बाबतीत, तेव्हासुद्धा BJP नेते म्हणले होते ह्याला आम्ही कुठं जबाबदार आहे, पण नंतर भाषणामध्ये कलाकार कोण याच्या मागे हे जेव्हा भाषणाची वेळ आली तेव्हा शिंदे साहेबांनी सांगितलं ना, फडणवीस साहेबच कलाकार होते. त्यामुळे ह्या सगळ्या मागे BJP आहे आणि BJP कुटुंब आणि पार्टी फोडायला कुठेही कमी पडत नाही असं मला वाटतं. आणि काँग्रेसचे जे काही नेते कितीही बोलले की काँग्रेसला काय होणार नाही, पण मला असं वाटतं की तिसरा प्रयत्न हा काँग्रेसवर लवकरच करण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी महाराष्ट्राचे, महाराष्ट्रात असणारे सर्व स्वाभिमानी लोकांचे एक स्वाभिमानी विचार घेऊन, एक पुरोगामी विचार घेऊन, सर्वसामान्य लोकांना मध्यस्थी आणि महत्त्व देऊन अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर नक्कीच ते झाले पाहिजेल. राहिला प्रश्न आज ज्या गटामध्ये ते आहेत आणि ज्यांच्याबरोबर जे आहेत ते महाराष्ट्राचा स्वाभिमान कधीही जपत नाहीत, म्हणजे BJP नेहमी महाराष्ट्राचा अवमानच आजपर्यंत करत आलेले आहेत, महाराष्ट्राचं महत्त्व हे कमीच करत आले आहेत. त्यामुळे तिथून जर ते मुख्यमंत्री बनत असतील तर पुतण्या म्हणून मी खुश होईल, पण राहिला नागरिक म्हणून कुठंतरी माझ्या मनामध्ये खंत असेल की एवढा मोठ्या क्षमतेचा माणूस एका योग्य अशा विचाराबरोबर मुख्यमंत्री झाला असता तर जास्त आवडला असता. टाकलाय ना, तुमच्या माध्यमातून मिळालेला आहे. तो एक संघर्ष आहे, ती एक लढाई आहे, काही लगेच संपेल असं नाही. पण राष्ट्रवादीचं कॉन्स्टिट्यूशन हे फार वेगळं आहे. तुम्ही जर काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल साहेबांची पत्रकार परिषद बघितली तर त्याच्यामध्ये छोटासा विषय सांगण्यासाठी त्यांनी 1.5 तास पत्रकार परिषद घेतली. एखादा पिक्चर 1.5 तासात संपायला पाहिजे, तो ओढून ओढून 4 तासावर घेतल्यानंतर कशी वातावरण असतं अशी ती परिस्थिती होती. एक खोटं लपवण्यासाठी अनेक खोटं कसं बोलावं लागतं आणि त्यामुळे वेळ कसा जातो हे त्या पत्रकार परिषदेकडे बघितल्यानंतर कळतं. पण एकच सांगतो, त्यांनी कितीही काय दावा केला राष्ट्रवादीवर
तर राष्ट्रवादी ही साहेबांकडेच राहणार आणि जे काय कार्यालय आहेत राष्ट्रवादीचे ठिकठिकाणाचे ते पार्टीचे नसून ते एका वेगळ्या ट्रस्टचे आहेत, तर मी कुणी उगाच दमदाटी करू नये असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि अजून एक तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, हे जे काय नवीन पदाधिकारी नवीन गटाने त्यांची नेमणूक केलेली आहे, त्यातले काही पदाधिकारी खास करून सोशल मीडियाचे पदाधिकारी पुरोगामी विचार जपणारे, एक महाराष्ट्राचा हिताचा विचार जपणारे आणि बीजेपीच्या विरोधात असणारे जे काही सोशल मीडियाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, पेज चालवतात, त्यांना उगाच दमदाटी ते त्या ठिकाणी करत आहेत. त्यांना मला एकच सांगायचं आहे, ठीक आहे तुम्ही विचार बदलला असला तरी असंख्य 80-90% कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या नागरिकांनी विचार बदलला नाही, तुम्ही दमदाटी करू नये. आम्ही त्यांच्याबरोबर तिथं आहोत, पोलिसांच्या धमक्या देऊ नये, आम्ही हे करू ते करू असंही बोलू नये, आमिष दाखवू नये. एवढंच अशी विनंती करतो, तुम्ही उगाच दमदाटी करत असाल तर आम्ही शांत बसू असं जर तुम्हाला वाटत असेल ह्या नवीन सोशल मीडिया आणि मीडियाच्या त्यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांना, ते चुकीचं आहे असं मला वाटतं. छगन भुजबळ आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत, छगन भुजबळ पुण्यात येत आहेत, महात्मा फुलेंना अभिवादन करणार, एक शक्ती प्रदर्शन होण्याची सगळी शक्यता वर्तवण्यात येते. कसं बघताय तुम्ही बिहवल्यामध्ये काल परवा गेलेले? महाराष्ट्र सगळ्यांचा आहे, कुणी कुठं जाऊ शकतं, कुणी पुण्यात येऊ शकतं, कुणी कर्जत जामखेडला जाऊ शकतं, कुणी येवल्यात जाऊ शकतं, कुणी आंबेगावला जाऊ शकतं. महाराष्ट्र हा सगळ्यांचा आहे. महाराष्ट्रामध्ये फिरायला कोणाला मर्यादा नाही. फक्त एकच आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या अस्मितेचा जो विचार आहे तो सुखरूप ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. ते जर तुम्ही ठेवत असाल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही ते ठेवत नसताल, कॉम्प्रोमाइज करत असाल, त्या विचाराला तडा देत असाल तर त्याचा विरोध आम्ही करणार आहोत. त्यामुळे तिथं जातील, नतमस्तक होतील, आम्ही नेहमी गेलेलो आहे, नतमस्तक झालेलो आहे, पण ह्या सगळ्या ज्या सिम्बॉलिक गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या असल्या तरी भूमिका घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा अवमान भाजपने केला, त्यांच्या जवळच्या लोकांनी केला, तुम्ही त्यांच्या विरोधात भूमिका केला आणि आज मांडीला मांडी लावून त्यांच्यावरच तुम्ही बसणार आहात, याचं पण स्पष्टीकरण सगळ्यांनी द्यावं. 9 दिवस झाले शपथविधी होऊन, तुम्ही सगळ्यांची भाषणं जर बघितली शरद पवारांबरोबर तुमची सुद्धा किंवा तुमच्या गटाच्या नेत्यांची, तुम्ही काउंटर करताना आता ईडीचा वापर करताना दिसत नाही, तुम्ही सुद्धा बोलणार नाही, पवार साहेबांनी ते बोलायचं टाळलं. वास्तविक या 9 शपथ घेतलेल्या मंत्र्यांपैकी 8 जणांवरती 8 जणांच्या ईडीच्या चौकशा सुरू आहेत, त्यांच्या संदर्भानं त्यांच्या जवळच्या माणसांच्या. तुम्ही ईडीचा मुद्दा जो आहे तो काउंटर का करत नाही आहात किंवा तो का समोर आणत नाही आहात? आश्चर्य वाटतं तुम्ही असा प्रश्न मला विचारत आहात. येवल्याला सुप्रियाताई बोलत असताना त्यांनी हा मुद्दा घेतला, फक्त ईडीचा नाही घेतला, इन्कम टॅक्सचा घेतला, सीबीआयचा घेतला, ईडीचाही घेतला. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तो ती भूमिका आम्ही घेत नाही तर चुकीचे, पण पवारसाहेबांचं असं मत आहे की हे जे काही लोक गेलेले आहेत भाजपने मुद्दामून त्यांना फोडलेलं आहे. आपला वेळ, आपली ताकद, आपले होते, पण आता ते तिकडं आहेत, त्यांच्यावर बोलण्यात व्यस्त व्हावी, वाया जावी अशी भूमिका आणि अशी रणनीती जर बी जे पीची असेल तर त्या ट्रॅपमध्ये आपण का पडायचं असं पवारसाहेबांचं मत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या जुन्या नेत्यांवर बोलत राहिलो तर भाजपवर कोण बोलणार? आज लोकांची जी अडचण आहे, जी बेरोजगारी असू द्या, शेतकरी असू द्या, महागाई असू द्या, महिलांचे विषय असू द्या, सुरक्षिततेचे विषय असू द्या, त्याच्यावर कोण बोलणार? त्यामुळे पवारसाहेबांची भूमिका आहे की आज सामान्य लोकांच्या हिताचे जे प्रश्न आहेत त्याकडे जे काही सगळे लोक दुर्लक्ष करत आहेत ते दुर्लक्ष होऊन देऊ नका, त्याच्यावर तुम्ही बोला. आणि ते बोलत असताना 10 मिनटं जर तुम्ही बोललात तर 2 मिनटं हे जे काय झालंय, जो काय अन्याय विचारावर झाला त्याच्यावर पण तुम्ही बोला, असं साहेबांचीच भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे. भुजबळ म्हणतात की तुम्हाला इतिहास माहिती, नेते पदावरती असताना तुमचा जन्म झाला नव्हता असं त्यांचं म्हणणं, मी त्यांना जास्त किंमत देत नाही. नाही नाही, मला किंमत देऊ नका, ते मोठे नेते आहेत, त्यांचा संघर्ष माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, मी कधी त्यांना तुलनाच करू शकत नाही, करत पण नाही. मी 37 वर्षाचा आहे, ठीक आहे, जन्मच माझा 37 वर्षापूर्वी झाला, तो जर अजून 40-50 वर्षापूर्वी झाला असता आणि मी त्यांच्याबरोबर असतो, त्यांच्याबरोबर आत्ता, आणि मी सुद्धा जर पदं घेतली असती
तर जशी आज 37 वर्षाची माझी भूमिका आहे या वयामध्ये, तशीच मी 60ला जर आत्ता असतो आणि पदं मी घेतली असती, हीच आजची भूमिका मी तिथं घेतली असती. अहो, माझ्या लहान मुलांची 6 वर्षाची 9 वर्षाच्या मुलांचीसुद्धा भूमिका विचाराबरोबर आणि त्यांच्या पंजोबाबरोबर राहण्याची भूमिका आहे. 6 वर्षाची आईवडिलांबद्दल, आजोबाबद्दल, एका विचारसरणीबद्दल भूमिका घ्यायसाठी वय कधीपासून आलं? आज जर तुम्ही काही कवी घेतले, कवी अनेक 18, 16, 17 वर्षाचे कवी आहेत, जबरदस्त कविता लिहितात, मग वय कमी म्हणून त्यांची कविता चालली नाही बाहेर का? अरे वय 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 कधी काढलं? आणि तुम्हाला एक सांगतो, मी या सगळ्यांच्या विरोधात भूमिका काय घेतली, लोकांचं म्हणणं फक्त मांडलं सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता राजकीय गणित मला कळतात ना, हे नेते माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये येतील हे मला माहिती आहे ना. अरे पण मी ही संघर्षाची भूमिका घेत असताना माझ्या मतदारसंघातल्या लोकांवर विश्वास ठेवून, माझ्या विचारसरणीवर विश्वास ठेवून घेतला ना पंगा. मग विचार टिकवायचा असेल तर पंगा कसा नाही घेणार का? आपण मावळ भूमिका घ्यायची, मिळमिळीत भूमिका घ्यायची. खोत जेव्हा पवार साहेबांच्या विरोधात बोलतात, आज हे नेते बीजेपी बरोबर असले तरी आज त्या नेत्यांपैकी कुणी ठोस भूमिका घेतली पवार साहेबांच्या बाजूली या खोताच्या विरोधात? घेतली का कोणी भूमिका? का तुम्ही विसरला 40 वर्ष? का विसरला तुम्ही 35 वर्ष? अरे मी 35 वर्षाचा असू, नाही तर 37 वर्षाचा, नाही तर 10 वर्षाचा असू, अरे पण मी भूमिका घेतोय. भूमिका घेणं महत्वाचं, विचारसरणीला तुम्ही लावा, माझ्या मतदारसंघात या, तुम्ही सभा घ्या, मला पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करा. मी माझ्या मतदारांवर विश्वास ठेवून आहे. गेल्या 4 वर्षात मी काय कामं केलेली आहेत, ठीक आहे, लोकांची भूमिका असती, लोकशाही आहे, तुम्हाला काय बोलायचं माझ्या विरोधात बोला. पण माझ्या विरोधात बोलत असताना तुम्ही लाचारी, गद्दारी, विश्वासघात, विचार सोडण्याचे ॲलिगेशन ह्या कुणीही करू शकत नाही, याचा अभिमान जसा महाराष्ट्राच्या नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला आहे, तसा मलासुद्धा आहे. त्यामुळे मी विचारसरणीबरोबर राहण्यासाठी, संघर्षाची भूमिका घेण्यासाठी कुठेही घाबरलेलो नाही आणि पुढे घाबरणारही नाही. हे लोक परत तुमच्याकडे आले तर तुम्ही घेण्याचा प्रयत्न करणार का? मी कार्यकर्ता आहे, मी आमदार आहे, मी कुठल्याही पदावर नाही. तुम्ही जर बघितलं, जिल्हा परिषद सदस्य असताना मी फक्त सदस्य होतो. तटकरे साहेबांची मुलगी पहिल्यांदा सदस्य झाली आणि अध्यक्ष झाली. मी पवारांचा नातू, अजितदादांचा पुतण्या, जिल्हा परिषद सदस्य होतो. झालो का अध्यक्ष? जेव्हा राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस मिळून सत्ता आली, आमदार झालो. पवार साहेबांचा नातू, अजितदादांचा पुतण्या, झाला का मंत्री? झाला का राज्यमंत्री? तटकरे साहेबांची मुलगी झाली ना राज्यमंत्री? मग आम्ही कुठं विरोध केला का? पदासाठी लाचारी केली का? अहो, एखाद्या सभेमध्ये खुर्ची नसेल तर मी खाली बसतो, कारण का कुठल्या तरी पदाधिकाऱ्याला खुर्ची मिळाली पाहिजे, कारण ते पवार साहेबांबरोबर राहिलेले आहेत. आम्ही भूमिका या पदाधिकाऱ्यांच्या बाजूली घेतोय, आम्ही भूमिका कार्यकर्त्यांच्या बाजूली घेतोय, कारण ही भूमिका आज घेणं महत्वाचं आहे. खुर्ची महत्वाची नाही, पद महत्वाचं नाही. मग आम्ही काय बोललो पाहिजे? आमच्यावर अन्याय झाला, आमच्यावर अन्याय. अरे सहानुभूती अशा पद्धतीने घेऊन काय फायदा? सहानुभूती मिळाली बाहेर त्याचं राजकारण झालं बरं असं मी म्हणत नाही, पण भूमिका घेणं तर महत्वाचं आहे. आपण पाहतोय आता 9 दिवस उलटून गेले, पण जे मंत्रिपद ती दिली गेली नाही, खातं दिलं गेलं नाही, मंत्रिपद मिळाली मात्र, या सगळ्या परिस्थितीत शिंदे गटाचा दबाव कितपत तुम्हाला महत्वाचा वाटतो? बघा, आता काही प्रमाणात शिंदे गटाची पण अडचण झालेली आहे आणि बीजेपीची पण अडचण झालेली आहे. आता आमची जी भूमिका आहे आणि सगळ्यांचे विश्लेषकांची, अभ्यासकांची जी आणि लोकांची आता भूमिका झालेली आहे की बीजेपी लोक नेत्यांना जवळ करतं आणि जवळ आल्यानंतर संपवतं. बीजेपी स्वतःमध्ये असणारे लोकनेते आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही करा, कोणकोणते लोकनेते आहेत, त्यांनासुद्धा ते संपवतात. शिंदे गटाला जवळ केलं, वर्ष झालं की लगेचच तुम्ही जर बघितलं की दुसरा गट त्यांनी सामील करून घेतला, बीजेपीला जरूरत नसताना, आकड्याची जरूरत नसताना. मग अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे शिंदे गटाची ताकद बीजेपीला काही प्रमाणात अर्धी तरी केली. आता गोगावले बोलत होते ना, आम्ही अर्धी भाकरी खात होतो, आता चतकोर खाणार. आता कुठली भाकरी आणि कसली भाकरी खात होते हे आम्हाला सांगता येणार नाही, म्हणजे कुठेतरी त्यांची 50%ची ताकद कमी झाली. आता त्यांनी आमच्या नेत्यांना घेतलेलं आहे. मला भीती हीच वाटते आणि फक्त अजितदादांच्या बाबतीत वाटते, कारण त्यांच्यातच पोटेन्शियल आहे कुठेतरी काहीतरी चांगलं करण्याचं.
की त्यांचीही कुठेतरी ताकद बीजेपी कमी करण्याचा प्रयत्न करेल का? आणि हे जे तुम्ही म्हणत आहात की त्यांच्याच अनेक लोकांना मंत्रिपदं द्यायची होती शिंदे गटात, ती अजून दिलेली नाही वर्ष झालं तरी, आता नवीन वाटेकरी आली, आता ह्याच्यात कुठेतरी एकमेकाला शह देण्याचा प्रयत्न केला जातो. पण ह्याच्या मागचं मेन कारण आहे येणारं इलेक्शन. बीजेपीची ह्याच्या मागची एक रणनीती आहे की हे आपल्यातल्या आपलं लढत बसतील, बीजेपीच्या विरोधात कुणी बोलणार नाही. आणि 2024 नाही तर त्याच्या आधी जर लोकसभा झाली आणि विधानसभा झाली तर बीजेपीला आउटराईट मतविभाजनी झाल्यामुळे हे मदत होईल हे बीजेपीला वाटतं. याच्या मागची रणनीती ती आहे. ती काही नेत्यांना कळली नाही पण लोकांना नक्कीच कळालेली आहे. लोक बीजेपीच्या विरोधात येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जातील असा विश्वास आम्हा सर्वांना आहे. आरोप केले पवार साहेबांवरती, अजितदादांवरती आरोप केले, बारामतीमधून निवडणूक लढवली, आता भाजप बरोबर दादा गेलेत, मग हे पडळकरांच्या टीकेला दादांनी उत्तर देणं अपेक्षित तुम्हाला वाटतं का? ती दादांची भूमिका आहे. जे नेते पवार साहेबांवर 40 वर्ष होते ते या बाबतीत काय भूमिका घेत आहेत हे खरंच बघण्याची जरूरत आहे. पडळकर असतील, खोत असतील, अजून ते एक चष्मीस जो आहे ना तो सामान्य एसटी कामगारांच्या लोकांकडनं कोटभर रुपये घेतले आणि आता त्यांना विसरून कुठं बसला आहे कोणाला माहिती, पार्टी चालू करतो का काय मला माहीत नाही. पण तिथं त्या लोकांच्या विरोधात हे लोक काय भूमिका घेतात बघू. त्यांनी भूमिका घेतली पाहिजे, ते घेतात नाही घेतात हे बघावं लागेल. खरं खोतांच्या बाबतीत काल कुणीतरी मिळमिळीत भूमिका, मी निषेध करतो, ह्याला काय मिळमिळीतच भूमिका बनतो, ह्याला निषेध नाही, बोला ना, आम्ही बोलतोय ना, तुम्ही कसं बोलतात हे जरा बघू. का सत्ता आल्यानंतर, भूमिका बदलल्यानंतर, विचारसरणीला सोडल्यानंतर पवार साहेबांसारख्या नेत्याला जेली मोठं केलं त्याला बाजूला करून तुम्ही पुढे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरणार आहात का? तुम्ही विसरालो, महाराष्ट्र जनता नाही ना विसरणार. लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध पवार असा सामना बारामतीमध्ये रंगेल का? तुमचा आताचा असेसमेंट काय? नाही रंगणार. आणि विधानसभेचं पण सांगतो, बारामतीच्या विधानसभेमध्ये फक्त आणि फक्त अजितदादा जिंकू शकतात, बाकी कुणीही जिंकू शकत नाही. राहिला प्रश्न लोकसभेचा, बारामतीतली जनता ही हुशार आहे. नाही होणार, अजितदादा ते होऊन देणार नाहीत आणि कदाचित पार सुद्धा ती भूमिका घेणार नाही एवढा मला विश्वास आहे. बीजेपीली कितीही ताकद लावली, कितीही बीजेपीली एखादा घरातलाच उमेदवार देण्याचा प्रयत्न केला तरी मला विश्वास आहे की दादा कुटुंबाचा विषय बोलतोय म्हणून बोलतोय, भूमिका म्हणून नाही बोलत, दादा त्याचा विरोध त्या ठिकाणी करतील. आजच्या तारखेला तुमच्याकडे किती आमदार आहेत? आम्ही कार्यकर्ते मोजतोय, आम्ही पदाधिकारी मोजतोय. कारण का आमदार हे आपल्या बाजूने राहणं महत्वाचं असलं तरी आज सत्ता स्थापन करायची नाही. आज सत्ता स्थापन करायची असेल तर आमदाराची जरूरत आहे. आमदार काय काय भूमिका घेतात, कशी घेत आहेत हे साहेबांच्या कानावर आहे ना. आज जे काही आमदार पलीकडे गेलेले आहेत तुम्हाला असं वाटतं की साहेबांची चर्चा केली नाही? आणि काही आमदारांना कशा कशा अडचणी आहेत हे सांगितल्यानंतर काही ठराविक लोकांच्या बाबतीत कदाचित साहेबांनीच भूमिका घेतली असावी, ठीक आहे एवढी अडचण असेल तर तुम्ही तात्पुरता विचार करावा. तात्पुरता विचार जेव्हा केला जातो आणि खऱ्या अर्थाने जेव्हा इलेक्शन समोर येतं तेव्हा ठराविक लोक जी आहेत जी चांगल्या विचाराची आहेत आणि त्यांना खरंच अडचण होती व्यक्तिगत नाही दुसरी कुठली तर पवारसाहेब वेगळी भूमिका त्यावेळेस घेतील. पण जे लोक सुरुवातीपासून आणि मुद्दामून आणि कुठेतरी साहेबांच्या विरोधात बोलतायत, विचारसरणीच्या विरोधात बोलतायत, ते आमदार असतील तर त्यांना कदाचित येत्या काळामध्ये साहेब उभं करणार नाही. पण जे लोक योग्य अशी भूमिका घेत आहेत, नाही तर भूमिकाच घेत नाहीत, नाही तर घेऊच शकत नाहीत. मी मंत्र्यांच्याबद्दल बोलत नाही, मी आमदारांच्याबद्दल बोलतो आहे, त्याबद्दल नक्कीच योग्य अशी भूमिका घेतील. पण जेव्हा केव्हा सभा होत आहेत जिथं कुठं होत आहेत तिथंसुद्धा जे लोक आमिष दाखवूनसुद्धा गेलेले नाहीत पदाधिकारी, पवारसाहेबांबरोबर राहिलेले आहेत, त्यांचासुद्धा विचार येत्या काळामध्ये विविध इलेक्शनमध्ये नाही तर पदाच्या बाबतीत करतील असाही माझ्यासारख्याला विश्वास आहे. परिस्थिती बघता तरुण आमदार निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतात, ते कालच तुमच्या पक्षाचे आमदार अतुल बेंके यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय, तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या दिवशी ती भूमिका मी पण घेतली होती की ज्या पद्धतीने राजकारण आज खालच्या पातळीवर चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुटुंब फोडण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय
पार्टी फोडण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय तर मला सुद्धा वाटत होतं ना की मी सुद्धा राजकारण सोडून द्यावं. अहो मतदारांना सुद्धा वाटतंय की त्यांनी मतदान करून चूक केली का काय. त्यांनी केलं मतदान एका विचारसरणीला आणि त्यातले लोक गेले आता दुसऱ्या विचारसरणीकडे. त्यामुळे लोकांना वाटणं हे साहजिकच आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला पण वाटणं साहजिकच आहे. कधीकधी हात वर्त करणं निवृत्ती घेणं हे सोपं, संघर्ष करणं अवघड. मी त्यामुळे अतुल शेठला विनंती करेल, जी भूमिका तुम्ही घ्याल ती तुमची भूमिका आहे. अतुल शेठ असतील तर बाकी आमदारांना निवडून आणण्यासाठी माझं कुठंही श्रेय नाही. मी कुठेही कोणाला मदत केलेली नाही, त्यामुळे कुठल्याही आमदाराबद्दल बोलण्याचा मला हक्क नाही. पण मी फक्त विनंती असं करेल की संघर्ष जो आज करतो, जो एका विचाराला बांधील राहतो, त्यालाच लोक उद्या जाऊन ताकद देतात असं मला वाटतं. आणि मी संघर्ष करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि माझा संघर्ष सोपा नाही हे मला माहिती आहे. अनेक शक्त्या माझ्या विरोधात जाणार आहे, पण ठीक आहे, भूमिका घेतली आहे त्यालासुद्धा तटस्थ आणि त्याच्याबरोबर भूमिकेबरोबर राहणं हे माझ्यासारख्याला महत्त्वाचं आहे. कारण नवीन आमदारांना अनेक युवा बघत आहेत, ते भूमिका काय घेतात. आणि जर नवीन आमदारांनीच भूमिका बदलली तर नवीन जे राजकारणात येणारे लोक आहेत ते सुद्धा म्हणतील अरे हे काय राहिलं. त्यामुळे त्या नवीन लोकांना जे राजकारणात यायला इच्छुक आहेत त्यांनासुद्धा योग्य असा संदेश देण्यासाठी विचारसरणी ही महत्त्वाची आहे, कल्चर हे महत्त्वाचं आहे. हा संदेश देण्यासाठी आपण नवीन आमदार म्हणून एक योग्य अशी भूमिका घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. मला दिली तर मी लढणार नाही, माझ्या कुटुंबातून कुणीही लढणार नाही. आणि मी हेही सांगतो, बारामतीमध्ये पवारसाहेबांच्या विजनली आणि दादांनी केलेल्या कामामुळे दादांनाच तिथं मतदान होणार हे मी तुम्हाला सांगतो. अनेक लोक नाराज आहेत, बारामती नाराज आहे, पण जेव्हा विधानसभेचा विषय येईल तेव्हा बारामतीतून दादांनाच मतदान होईल असा माझ्यासारख्याला सुद्धा विश्वास वाटतो. पण राहिला प्रश्न लोकसभेला, कुणीही तिथं येऊन कितीही प्रचारसभा घेतल्या तरी तिथं असणारी बारामतीतली आणि बारामती मतदारसंघातली लोकसभेच्या तिथं असणारी लोक हे खूप हुशार आहेत, ते योग्य अशी भूमिका लोकसभेला बजावतील असा सुद्धा विश्वास मला वाटतो. अवयव नाशिकमध्ये पवारसाहेबांचा फोटो सुरुवातीला आपल्याला दिसतो, जसं जसं नाशिककडे जातो तेव्हा पवारसाहेबांचा फोटो गायब झालेला मी बघितलेला आहे. आणि नाशिक शहरामध्ये जेव्हा मी गेलो आणि येवल्याकडे जायला लागलो तेव्हा अजितदादांचा फोटोसुद्धा